नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण बडाईत एम एच बिंदाच्या बिंदास सरपंच या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील सुपो पळशी या गुकृप ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आणि आढावा घेण्यासाठी. आदिवासी समाजाला कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वंचित ठेवलं जातं याबद्दलचा देखील आढावा या कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत. आणि या सर्व गोष्टींवर मात करत कशा पद्धतीने या बिंदास सरपंचाने काम केलं आहे आज आपण बघणार आहोत सुपो पळशी या गावामध्ये. मित्रांनो, गावाअंतर्गत येणारी कामे बऱ्याचदा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे अडली जातात आणि अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे या सुपो पळशी गावामध्ये. आज आपल्यासोबत बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये चर्चा आणि अडीअडचणी ज्या आहेत बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत या गावच्या सरपंच रिंकीताई जमरा यांच्याकडून. आज तुमच्या या गावामध्ये एम एच बिंदासची टीम पोहोचली आहे तुमच्या अंतर्गत झालेली कामं बघण्यासाठी. तर साधारणतः किती वर्षापासून या गावामध्ये सरपंच पदाचा कारभार आपण सांभाळतात? 3 वर्षापासून सांभाळत आहेत. हा पूर्ण एरिया आदिवासी एरिया म्हणून आहे. तर प्रामुख्याने तुम्ही येता आल्याबरोबरच आमच्याकडं एक मागणी व्यक्त केली की या गावामध्ये आदिवासी एरिया आदिवासी विभाग म्हणून या गावाला घोषित केला जावं अशी तुमची इच्छा आहे. तर एकंदरीत आजपर्यंत प्रशासनाने ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला या कामासाठी आणि तुम्हाला वाटतं की तुमचं गाव आदिवासी एरिया म्हणून घोषित व्हावं असं वाटतं का? हो. मित्रांनो, या ठिकाणी आज विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. आदिवासी भागामध्ये आज आपण आलो आहोत आणि या भागातील महिलांनी कशा पद्धतीने या गावाचा विकास केला आहे ते रिंकीताई यांनी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पात्रा एम एच बिंदास न्यूज. मित्रांनो, पूर्वी परंपरागत या ठिकाणी दळणाची जी पद्धती होती ज्यामध्ये आहार सकस असायचा आणि पूर्वीचे लोक आजही आपल्याला सांगतात की माणसं दष्टपुष्ट होती, मोठा नाडे ओढायचीत आणि मोठमोठाले अवजड वस्तू ओढायचीत, असे प्रकार जे होते ते आपल्याला आज आपल्याला फक्त दंतकथा सांगितल्यासारखे ऐकायला मिळतात. आपल्या वडिलोपार्जीतून आजोई आजोबाकडून यांच्याकडून या कथा ऐकायला भेटतात की पूर्वीचे लोक खूप सकस आहार त्यांना भेटत होता. आज आपण बघतो आहोत या आजी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी. आज सुपोपळशी या गावामध्ये बिंदास सरपंच या कार्यक्रमासाठी आपण आलो. तर आज आपण या ठिकाणी जुन्या परंपरेनुसार जी दळणाची पद्धती आहे ते म्हणजे चाळण न लावता ज्या पिठाची भाकरी बनवली जाते ती सकस आहे असं या ठिकाणी आजींचं मानणं आहे. म्हणूनच आज या ठिकाणी अतिशय पुरातन पद्धतीचं जातं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आजी आजही दळत आहेत आणि महिलांच्या आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी जाता त्यानंतर मसाला वाटण्यासाठीचं पाटा वरवंटा असेल या सगळ्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी आज आजही या आदिवासी भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजी, आज तुम्ही जात्यावरती जे दळण दळत आहेत तर तुम्ही गिरणीचं पीठ आणता की जात्यावरतीच दळतात, काय सांगाय? जात्यावरतीच दळता. किती लोकांसाठी दळता तुम्ही इथं? असं 4-5 लोक. 4-5 लोकांसाठी दळता? याच्यामध्ये ज्वारी गहू वगैरे सगळं? ज्वारी गहू मका बी जळतात. कायम जळतात. मसाला वाटण्यासाठी तुम्ही मिक्सर वापरता की पाट्यावरती वाटता? कसं? पाट्यावरती वाटता. वा, म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली. आपली पूर्वी जे पाट्यावरची ओवी असायची जात्यावरची ओवी असायची त्या ओव्या आज बऱ्याचशा घरामधून नाहीशा झाल्या आहेत आणि सिनेमामध्ये त्यानंतर विविध मालिकांमध्ये आज आपल्याला त्या पाहायला मिळतात. मात्र आज अचानक या ठिकाणी आम्ही आलो तर आम्हाला ही आपण बघू शकतो या ठिकाणी आजीने ज्वारी घेतली आहेत आणि ज्वारी या जात्यामध्ये त्या दळत आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, पूर्वापार परंपरेनुसार आपण त्या पद्धतीने जर वागलो त्या पद्धतीने जर अनुकरण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवनमान आपलं सुधारणार आहे. तर बिंदास सरपंच या कार्यक्रमासाठी आज आपण इथं आलो त्यानिमित्तानं आज आपल्याला पुरातन जातं जात्यावरती. आज बघा आई, तुमचं वय किती असेल अंदाजी? 80 वर्ष वयाच्या या आजी आहेत. आज बघा म्हणजे नॉनस्टॉप पद्धतीने गेल्या 2-3 मिनिटापासून ते जातं ओढण्याचं काम करतायत. म्हणजे थकवा अजिबात अद्यापही त्यांना जाणवलेला नाही आहेत. आत्ताच्या महिलांच्या तुलनेत काही 100 पटीने जर म्हटलं तर एवढा स्टॅमिना या आजीमध्ये आहे जातं ओढण्याचा, तर तो आत्ताच्या महिलांमध्ये राहिला नाही. कारण अत्याधुनिक पद्धती आलीत, विविध उपक्रम आले, उपकरणं आलीत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आल्या, प्रत्येकजण आळशी होत चाललेला आहेत. आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी पुरातन जी कला आहे जी संस्कृती आहे ती लोप पावत चालली आहेत. आजीने ती संगोपित केली आहेत. 80 वर्षाच्या आजी आज देखील दळण दळतात. तुम्ही दररोज दळतात की कधी मध्ये जसं वेळ मिळेल तसं? कधी मध्ये दळणं पडतं, पहिले रोज दळता होता. पुन्हा आम्ही चक्की हे राहिली
कधी मधी दळणा पडतात. आता हे पीठ तुम्ही चाळून घेणार की असंच हे करणार? म्हणजे चुलीवरची भाकरी, जात्यावरचं पीठ आणि पाट्यावरचा मसाला असा एकंदरीत यांचा जीवन दिवसभराचा एक स्वयंपाकाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मित्रांनो, अजून गमतीदार गोष्टी आहेत बऱ्याच काही या आदिवासी भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाण्याची पद्धत तुम्हाला आणखी दाखवणार होतो आम्ही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एम एच बिंदास न्यूज. प्रवीण भाडेत मी आपल्यासोबत आहेत, बरंच काही नवीन पाहू. मित्रांनो, दळणाचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी आज आपण पाहिला आहे. आदिवासी भाग जरी असला तरी बौद्धिक क्षमतेनं निश्चितच शहरी जीवनमानापेक्षा उंच दर्जाचं जीवन ते जगतात. त्यांना त्या पद्धती माहिती आहेत, त्यामुळेच त्या देखील आज ताकद, समृद्धी आणि शरीरयष्टी, शरीर सौष्ठव हे सगळं कमावलं आहेत या लोकांनी. त्यामागचं रहस्य आपण जाणून घेतोय. या रहस्यामधला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, बिंदा सरपंच या कार्यक्रमामध्ये आपण मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवतोय की इतर गावात देखील त्याचं अनुकरण होणं गरजेचं आहे. आज पाण्याची पद्धती, प्रत्येक घरामध्ये फ्रीज आलेत, फ्रीज पाहायला मिळतात, परंतु गरीबाचं फ्रीज जर बघितलं आदिवासी भागामध्ये तर हा माठ आहे. हा माठ या ठिकाणी जमिनीपासून आज आपण बघतोय की पूर्ण खाली लाकडाच्या कोचड्यामध्ये ठेवण्यात आला आहेत. वरतून फळ्यांचं मांडणी करण्यात आली आहे आणि इथं वाळू आहे ना? हा वाळू. मित्रांनो माफ करा, या ठिकाणी थोडंसं हिंदीमध्ये ट्रान्सलेट करावं लागणार आहे. तर या ठिकाणी वाळू आहेत आणि या वाळूचं बाजूना थर दिलेला आहेत आणि मध्ये माठ ठेवण्यात आलेला आहे. तो चाचा जी क्या कहेंगे आप, ये सब आप किस लिए कर रहे हैं यहाँ पे? जो मैं हमने तो बहुत सारे घर देखे जहाँ पे घर में जाने के बाद कई बार जो है पानी का मटका जो है तो जमीन पे रखा पाया नजर आता है. ये कैसा है, छोटे बच्चे है तो ये पानी झोटा पानी कर देते है. अच्छा, करके ऊपर रखते हमने. अच्छा, ऊपर रखते तो माटी है आजू बाजू भरी है ठंडा पानी रहने का, हमारे से कूलर ले नहीं जाते. अच्छा, हम गरीब लोग है तो अब ये माटी में पानी है. अच्छा, हाँ तो इसमें कोई कुत्ते नहीं पानी पीते, कुछ कुंबड़े नहीं, बिल्ली नहीं. अच्छा, करके ऊपर रखते हमने. म्हणजे या ठिकाणी पाल देखील या ठिकाणी येण्याचं प्रमाण म्हणजे खूप कमी आहे. आणि मित्रांनो, आज ही संस्कृती लोप पावत चालली आहे. आज आपल्याला गरज आहे गरीबाची फ्रीज. आपण या ठिकाणी पाहिलं अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बाजूने वाळूचं थर देण्यात आलेलं आहे आणि वाळूचा थर दिल्यानंतर मध्ये पाणी इतकं थंड आहे की आम्ही हे पाणी पिलो आले आले आहेत. आम्हाला त्या पाण्यामागचं रहस्य जाणवायचं होतं, तर आम्ही ते निश्चितच या ठिकाणी पाहिलं आहेत. आणि तुम्ही पण ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर पाल आणि कचरा यापासून पाणी सुरक्षित ठेवायचं असेल, जनावरांपासून जे काही कुत्रे असतील मांजरे असतील यांच्यापासून तुम्ही निश्चितच पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी हा प्रयोग वापरावा. ये कैसे बनाते आप, क्या कहेंगे? ते लाकडी का ठुण्या है, लाकडी के ऊपर रखावा है, वो आजूबाजू पाटे लगा है, पाटे लगाने के वो मोट रखी है, बीच में वो आजूबाजू रेती भरी है. अच्छा, रेती भरने के बाद वो पानी भर दिया कि नहीं, वो ठंडा पानी रहता. अच्छा, ऐसा है. ये तो यहाँ पे तुम्हारे जो सुपर पड़ोसी जो गांव है तो यहाँ पे पूरे गांव में ऐसे करते क्या सब लोग? नहीं, हमारा आदिवासी लोग करते है. आदिवासी लोग सब ऐसे करते है. ऐसे ही करता है, सब के घर में आदिवासी ये ऐसे ही मटका रखता ना, ऐसे ही ये हम मौली बोलते है इसको. अच्छा, हाँ मौली बोलते, मौली पर पानी रखते ऐसे बोलते हमने. अच्छा अच्छा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या लोकांना आपण निरक्षर म्हणतो, मागासलेले म्हणतो, विविध पद्धतीने म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण दाखवत या लोकांना आपण निरक्षर म्हटलेलं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की अज्ञानी म्हणतो, ज्यांना ज्ञान नाही असं म्हणतो. पण खऱ्या अर्थाने हुशार लोक तर हेच आहेत, कारण यांनी इतक्या चांगल्या संकल्पनेतून, इंजिनियर जी कल्पना करू शकत नाही 15-16 हजार रुपयाचं फ्रीज तुम्हाला जी गोष्ट देऊ शकत नाही ती गोष्ट या फ्रीजमधून पाहायला मिळते आणि कुठलाही आरोग्याला धोका या ठिकाणी संभावणार नाहीत. मी प्रवीण भाडेत आपल्यासोबत आहेत, पात्रा एम एच बिंदास न्यूज. आणखी बरंच काही बिंदास सरपंच या कार्यक्रमात. सुपोपळशी या गावचा जवळील भाग आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो आणि या भागातील ही जी शेतजमीन आहे इथं पूर्ण खडकाळ जमीन आढळते. या खडकाळ जमिनीवरती सुमारे 150 पेक्षा अधिक वृक्ष लागवड येथील महाराजांनी केली आहे. यामुळेच या उजेड ओसाड जागेला एक नवीन रूप पाहायला मिळालंय. या ठिकाणी नंदनवन फुलवण्याचा हेतू या ठिकाणी या महाराजांनी केला आहे. ज्ञानोबा तुकाराम या संस्थेच्या अंतर्गत ही सर्व कामे चालतात. आदिवासी भागातील आदिवासी समाजात अनिष्ट रूढी परंपरा चाली रीतिरिवाज यांना प्रबोधित करून सत्कारणी आणि सत्कर्माकडे नेण्यासाठी या संस्थेचे हे महाराज काम करत असल्याचं त्यांनी टीम बिंदासला बोलताना कळविलं. या झोपडीत त्यांचं वास्तव्य आहेत आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नंदनवन फुललेलं पाहायला मिळालं. मित्रांनो, पळशी या
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्षेत्रात आज आपण फिरतो आहोत आणि असं जे कार्यक्षेत्र या ठिकाणी आहेत धार्मिक अध्यात्माचं प्रशिक्षण देणारी जी संस्था आहे जिचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव झालं आहे ज्ञानोबा तुकाराम नावाची जी संस्था आहे माऊलींचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अध्यात्माविषयी संस्कार दिले जातात आणि संजय महाराज जे आहेत यांच्या अंतर्गत या संस्थेचं कामकाज बघितलं जातं. आज आपण बघत आहोत या ठिकाणी या आदिवासी भागामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची बाग या ठिकाणी निर्माण झालेली आहेत आणि हे नेमकं कशा पद्धतीनं कलाकृतीमधून तयार करतात या बाजीचं वैशिष्ट्य आज आपण पाहत आहे की अतिशय म्हणजे दिवाण नावाचा जो पलंगाचा जो प्रकार होता त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची बाज या ठिकाणी आहेत. म्हणजे इकडे जर बघितलं आपण तर या बाजीला जो आपण उशी टेका ज्याला म्हणतो त्या पद्धतीची व्यवस्था देखील केली आहेत आणि संपूर्ण लाकूड जे आहेत ते बाजीचं पूर्ण सागवान निर्मित आहेत. त्यामुळं आदिवासी भागात निश्चितच सगळ्या वस्तू जसं आपण बघितलं जाता बघितलं त्यानंतर पाण्याची पद्धत बघितली राहण्याची पद्धत बघितली तर आता जे बघतोय आपण ही बाज सागवान निर्मित आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची अपेक्षित अशी उंच देऊन चांगल्या पद्धतीची बाज बनवली आहेत. आज आपल्यासोबत मित्रांनो बाज तर आपण बघितलीच आहे त्या बाजीवरती बसून आता आपण गप्पा मारणार आहोत या आश्रमाचे जे मठाधिपती आहेत यांच्या महाराजांसोबत आज आपण चर्चा करावं. महाराज आपल्यासोबत आहेत आज या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आणि महाराजांकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी या खडकाळ आता जे बघितलं तुम्ही या खडकाळ जमिनीवरती देखील आज चांगलं नंदनवन फुलताना पाहायला मिळत आहेत आणि या नंदनवनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पूर्ण दगड खाली पसरवलेलं आहेत आणि या दगडावरती देखील आज हिरव्या अशा प्रकारचे चांगले विविध झाडं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महाराजांचं मोठं काम आहे. महाराज तुम्ही जसं आत्ता आम्हाला कळलं की पूर्ण आदिवासी समाजासाठी ज्ञानोबा तुकाराम या संस्थेअंतर्गत तुम्ही चार पाच जी काही महान माणसं आहेत अशी की जी प्रत्येक ठिकाणी जाऊन समाज परिवर्तन अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देत समाज प्रबोधन करण्यासाठी काम करतायत आणि तुमच्या जीवनातला 80% जो आर्थिक मिळकत जी आहे ती समाजासाठी खर्च करतायत तर काय सांगाल अतिशय प्रेरक उपक्रम तुमची संस्था राबवतात काय सांगाल. मला एवढंच सांगायचं आहे की जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीकडे असते आणि ती जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने पाडली पाहिजे आणि त्याच्यासाठी काही असा वेगळा काही भाग निवडलेला नाही आहे किंवा या माणसाने उपकार करावेत यांनी करू नये हे प्रत्येक समाजाची जबाबदारी आहे प्रत्येक व्यक्तीची आहे त्यांनी ती पार पाडायला पाहिजे. मला असं वाटते ज्या संप्रदायाने आम्हाला हे सगळं प्राप्त करून दिलं ज्या गुरुवर्यांनी म्हणजे आमच्या आदरणीय सद्गुरू श्री संजयजी महाराज पासपूर त्यांच्या या कार्याला आम्ही पुढे नेत म्हणजे त्यांचे मोठे विचार आहेत आणि ही आम्हाला जी संप्रदायाने जबाबदारी दिली की आपण तुम्ही महाराज आहेत महाराजांनी काय केलं पाहिजे तर दुसऱ्याला सुद्धा संज्ञान करणं हे एक वारकरी संप्रदाय हा संदेशच आहे आणि त्या संदेशाला घेऊनच आम्ही जिकडे गरज आहे म्हणजे एक मराठीमध्ये आपल्यामध्ये म्हणा की ज्या भागामध्ये खरं पावसाची गरज असेल तिथं पाडलं पाहिजे समुद्रात जर पाणी पाडलं ते खरंच होणार आहे बरोबर म्हणून अशा ठिकाणी पाडलं पाहिजे जेणेकरून त्या पाण्याचा फायदा तिथल्या जमीनला झाला पाहिजे त्याचे परिणामही चांगले झाले पाहिजेत. तसंच हे विचाराचं पाणी आम्ही तिकडे जर आपलं दोन पद्धती आहेत इकडे आदिवासी आणि याच भाषेत जर झालं त्यांना पुरावाशी म्हणतात विचाराची पुरावाशी भागामध्ये आता मला असं वाटते फारशी गरज नाही आहे ज्या भागात गरज आहे त्या भागात आम्ही हा आश्रम स्थापन केला आणि त्यांच्याच भागात येऊन एक पहिला आमचा पहिला प्रवेश असा आहे की ज्या लोकांमध्ये गेलं त्यांच्यासारखं राहिलं तर ते लोक आपल्याला लगेच आपलंसं करत असतात म्हणूनही आम्हीही आमचं जीवन त्यांच्यासारखं असावं या पद्धतीनं आमचं जीवन ठेवून राहिलो. नंतर आजची आश्रम एसी सगळे व्यवस्थित असतात पण आमचाही आज आश्रम तुम्हाला पारंपरिक पद्धती दिसेल आणि दुसरा संदेश जो ज्ञानोबरांनी 700 वर्षाच्या अगोदर दिला जो जगद्गुरु तुकोबरांनी दिला झाडांविषयी आता साहेबांनी जे बोललात तुम्हाला झाडांविषयी काय बोलायचं आहे तर माऊलीने हा संदेश दिला आणि संतांनी सुद्धा वृक्षवल्य आम्हा स्वैरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविती म्हणजे तुकोबरांनी हा संदेश दिला की आमचे स्वैरे जर खरे असतील तर ते पक्षी आहेत आणि झाड आहेत आणि ज्ञानोबरांनी तर 700 वर्षा अगोदर एक संदेश दिला जसं तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं की आम्ही पाणी अडवण्यासाठी जे काम केलंय त्यासाठी ज्ञानोबरांनी सांगला एक संदेश दिला की बा महावने लावावी आणि जलाशय निर्मावी आणि नगरे वसावी म्हणजे गाव हे वसवलं पाहिजे गाव बसलं नाही पाहिजे कारण बसले की ते कुठेही बसते ते वसवलं गेलं पाहिजे आणि महावने लावावी आणि जलाशय निर्मावी हा ज्ञानोबरांचा संदेश घेऊन म्हणजे आश्रमाकडे जर पाहिलं तर एकंदरीत हे सगळे संतांचे संदेश तुम्हाला दिसून येतील आणि हेच विचार आम्हाला पूर्ण आदिवासी भागामध्ये सगळ्या जनसामान्यांमध्ये आम्हाला पसरायचे आहेत बस हीच आमची इच्छा आहे. महाराज एक महत्वाचा विषय आणखी एक आहे की तुम्ही जसं बोललात की आदिवासी भागामध्ये एक परंपरा होती की लग्नाच्या वेळी बोकड वगैरे कापणं तर तुम्ही तुमच्या विचारातून ते मत परिवर्तित करीत या ठिकाणी प्राणी हत्या थांबवण्याचं मोठं काम करतायत तर यामध्ये आदिवासी समाजाला समजावताना त्यांच्या मत परिवर्तित करताना तुम्हाला कुठल्या काही अडचणी येतात का. नाही अडचणी येत नाहीत कारण
अडचणी तेव्हा येत असतात की त्यांच्या परंपरेत जर ही घटना कधी झालीच नसेल आणि जर अचानक होत असेल तर मग अडचणी येतात. पण यांच्याच परंपरेत काही काळाच्या अगोदर आपण प्रभू रामचंद्रांच्या वेळेस आपण एक इतिहास घेऊ. सबरीमाता ही आदिवासीच होती, वन्यच होती. पण ज्या वेळेला तिच्या लग्नाच्या वेळेला असे आमचे संत पूर्वजांनी आपल्या एक कथा सांगतात किंवा तिच्या लग्नाच्या वेळेला ज्या वेळेला बोकडे आणले होते कापायला त्यावेळेला तिने विचारलं हे कशासाठी, तर त्यांच्या घरच्यांनी सांगितलं तुझं लग्न आहे त्यासाठी एवढे बोकडे कापायचे आहेत. तिनं सर माझं जर लग्न असेल आणि एवढे जीव जर जात असतील तर मी लग्नच करणार नाही. आणि मग तिथून जशी निघून गेली तशी आपल्या माथंग ऋषीच्या आश्रमात आणि पुढे काय झालं हे सर्वांना माहितीच आहे. प्रभू रामचंद्र त्यांना भेट दिली आणि तेच दाखली देऊन आज आम्ही सुद्धा यांना त्याच्यापासून प्रवृत्त करतो की हे तुम्ही कार्य करू नका, कारण आपले पूर्वज असं करतच नव्हते. बरोबर आहे. मध्यंतरी हा काळ आला म्हणून हे त्यांच्याच पूर्वजांचे आम्ही त्यांना दाखली देऊन काही संत महात्म्यांचे विचार सांगून आम्ही त्यांना वेगळं करतो. आणि असे आम्हाला बरेचसे उदाहरणं आले ज्या गोराळा गावामध्ये तुम्ही आता आपण ज्या गावा घरेमध्ये आपण जी शूटिंग पाहिली त्या घरातला आमचा अनुभव आहे की तिथली एकही व्यक्ती हे मांस करत नाही, मद्यपान करत नाही, कुठलाच विषय करत नाही. आणि दुसरं म्हणजे ती सर्व परमार्थाला मानणारी माणसं. म्हणजे अप्रतिम गोष्ट आहे ज्या देखील विचारातून आणि आपल्या कर्तृत्वातून ज्ञानोबा तुकाराम या संस्थेच्या अंतर्गत आदिवासी समाजासाठी मोठं काम उभं राहिलं आहे. तर आज बिंदास सरपंच या कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला ते पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्यासाठी आज एम एच बिंदास प्रयत्न करणार आहे निश्चितच. आणखी महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी मित्रांनो की कीर्तनकार पैसे घेतात या नावानं अनेकदा मीडियावरती बोलबाला झाला आहे की कीर्तनकार पैशाचं काय करतात. तर 80% कीर्तन सेवेच्या मिळालेल्या पैशातून 80% पैसा हा आदिवासी समाजासाठी खर्च करणारे कीर्तनकार देखील महाराष्ट्रातल्या संतभूमीत आजही आपल्याला पाहायला मिळाले. एम एच बिंदासच्या विशेष भागामध्ये आज आपण आणखी पाहणार आहोत की कोरड्या या फुपाट्याच्या मातीमध्ये या ठिकाणी जलाशय निर्माणीसाठी जसं महाराजांनी आत्ता सांगितलं की महावने निर्मावी, जलाशय निर्मावी आणि गावे वसवावी त्याच उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी महावन तर होणारच आहे. आता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये झाडं आपल्याला एवढे मोठे पाहायला मिळालेत. आणखी आपण जाणार आहोत की जलाशय निर्माण करण्यासाठी यांनी कसा प्रयत्न केला आहे, जलाशयाकडे पण जाणार आहोत आणि गाव कसं वसवलं ते लवकरच गावात पण जाणार आहोत. सध्याच्या भौतिकवादात जो तो प्रामुख्याने अडकलेला पाहायला मिळतो. अशी अवस्था असताना सर्वस्व त्याग करत या ठिकाणी खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलवल्याचं दृश्य आज आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानोबा तुकाराम या संस्थेच्या उपक्रमाला टीम बिंदासचा मनापासून सलाम. या झोपडीत राहून या ठिकाणी शीतलतेची छाया आणि वृक्षांची ही माया या ठिकाणी या संस्थेकडून पाहायला मिळते. मित्रांनो, आदिवासी भागातील अनेक कलांशी आज आपण परिचित झालो. तर आज आपण ज्या महाराजांच्या कुटियावरती आलो या कुटियेचं वैशिष्ट्य या ठिकाणी आदिवासी समाजातील या लोकांनीच यांना ही कुटिया बनवून दिलीत महाराजांना. सिमेंटचे घर एवढे पक्के असत नाही, एवढ्या पक्की कुटिया या ठिकाणी आपण पाहतोय. आज कितीही मारलं तरी ती पडत नाही आहेत आणि ही बघा आपण लुटली जरी कितीही जोरात लुटली तर ही मोडत नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की या भक्कमपणाची लक्षणं जी आहेत या ठिकाणी आदिवासी समाज नेमकं काय करतो, कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने वावरतो आणि त्यांच्याबद्दलचं कुतूहलाचा विषय महाराष्ट्रासाठी मोठा जिव्हाळ्याचा बनतो. बऱ्याचदा अनेक लोक एसीमध्ये राहतात परंतु ज्या वेळेला आम्ही या घरामध्ये जाऊन बसतो त्यावेळेला एसीपेक्षाही चांगल्या पद्धतीचं वातावरण आम्हाला आतमध्ये अनुभवायला मिळालं. अतिशय सुंदर पद्धतीने बारीक बारीक खिडक्यांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठेतरी खिडकी होती, आत्ता इथे बाजूलाच खिडकी आहेत. ही खिडकी पण या ठिकाणी लावली आहे. आतमध्ये छोटासा मस्त भगव्या वस्त्रामध्ये कपडा देखील तिला पडदा म्हणून लावला आहेत. आणि या झोपडीत माझ्या आज ही कविता मला आज आठवली की झोपडीबद्दलचं जे वर्णन कवयित्रींनी केलं आहे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि सुरेख आणि योग्यच होतं. ही झोपडी बघून आम्हाला ते आज त्याचा विश्वास आला. आज आपण बघतो या ठिकाणी कशा पद्धतीने जी निर्मिती केली जाते ह्या बांबू आहेत आपल्यासोबत आणि बांबूची साल काढून या पद्धतीने साल काढली जाते बांबूची. बांबूची साल निर्मिती केल्यानंतर या सालीपासून या पद्धतीची अशी ताटी बनवली जाते आणि या ताटीनंतर ज्या पद्धतीनं झोपडी बांधली जाते तर ती अशा पद्धतीने त्याला आतमध्ये शेणामातीने लिंपलं जातं आणि मध्ये पालसुद्धा काय पण झुरळसुद्धा घुसणार नाही अशा पद्धतीची ही झोपडी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली जाते. खाली फाउंडेशन बघा या ठिकाणी कॉलम वगैरे जे आत्ता नवीन सिस्टम आले त्याची गरज यायला नाही आहेत या ठिकाणी. एकदम चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रतीची निर्मिती या झोपडीची झाली आहेत. आदिवासी भागातील ही कला आज एम एच बिंदासच्या विशेष भागामध्ये बिंदास सरपंच या कार्यक्रमात पाहायला मिळाली. महाराजांच्या आश्रमासोबत आपण त्यांच्यासोबत देखील गप्पा मारल्यात. या ठिकाणी खडकाळ जागेवर नंदनवन कसं फुरवायचं या ठिकाणी कशा पद्धतीने प्रयत्न केले आहेत, जलाशय निर्माण कसं होत आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि सभोवतालचा परिसर जर बघितला तर दूरपर्यंत सगळं आपल्याला सगळा खडक दिसतोय या ठिकाणी. जसं आपण इकडं पण बघतोय की सगळा हा खडक जो आहे या ठिकाणी खडकाळामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ते अल्प असणारच आहे. मात्र या ठिकाणी पाणी अडवण्याची गरज, पाणी अडवण्याची संकल्पना जी
या लोकांनी हाती घेतली ती खरोखरच महाराष्ट्रासाठी एक मोठा आदर्श असणार आहे पाण्यासाठी रडणाऱ्या लोकांसाठी. आपण बघणार आहोत जलाशय आणि जलाशयाच्या निर्मितीबद्दल देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पात्र इमेज बंदास न्यूज कुठे जाऊ नका. मी प्रवीण माडे आपल्यासोबत आणखी नवनवीन विषय या कार्यक्रमात घेऊन येणार. मित्रांनो, या ठिकाणी जी खडकाळ जमिनी आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठीमागे दगडाचे गोटे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत पाणी फाउंडेशन देखील पुढे सरसावले आहेत, कृषी विभाग देखील पुढे सरसावला आहेत आणि ग्रामीण भागातील वाहून जाणारं पाणी निश्चितच आता अडवण्याची गरज या ठिकाणी महाराष्ट्राला आहेत आणि या पाणी अडवण्यासाठी देखील इथं मोठ्या पद्धतीचा एक प्रकल्प जास्त मोठा नाही म्हणता येणार परंतु गरजेपुरता तरी एक चांगल्या पद्धतीचा प्रकल्प या खडकाळ जमिनीत राबवण्यात आलेला आहे आणि खडकाळ जमिनीचं देखील नंदनवन होऊ शकतं ही संकल्पना यांच्या डोळ्यासमोर आहेत या मंडळींच्या आणि या संकल्पनेतूनच हा जो प्रकल्प या ठिकाणी राबवला गेला आहे तर शेततळ्यासारखंच आपण याला म्हणतो शेततळंच आहे जवळपास. तर आज आपल्यासोबत या गावच्या सरपंच आहेत रिंकिताई यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. थोडंसं पुढे या महाराज या पुढे थोडंसं. तर ही जी संकल्पना आहे तर या गावामध्ये कृषी विभागाच्या अंतर्गत काम झाल्याचं सरपंच सांगतात. तर तुम्ही हे जे काम केलं ते कुठल्या विभागाच्या अंतर्गत झालं? कृषी विभागाच्या सहाय्याने झालंय. कृषी विभागाच्या अंतर्गत झालं. याच्यामध्ये पाणी अडवण्यात जावं पाणी जिरवलं जावं अशी तुमची संकल्पना होती. तर तुमच्या गावाला याच्यापासून फायदा होणार आहेत का? हो फायदा होणार आहे. आम्हाला आशा आहे की ह्या वर्षी आमच्या गावात खूप पाणी राहो आमच्या ह्या शेतकरी बंधू आणि त्यांचं चांगलं हो असं आमची इच्छा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा विचार देखील या ठिकाणी केला जातोय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सोडवला जातोय. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कृषी विभागाच्या अंतर्गत या शेततळ्याचं काम करण्यात आलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार पद्धतीचं काम झालं आहे. आपण बघतात खालीची हा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाण्याचं आपण ज्याला म्हणतो पाणी जिरणार आहे पाणी मुरणार आहेत आणि पाणी अडवण्याची ही जी संकल्पना आहेत खरोखर निश्चितच चांगल्या आहेत. खडकाळ जमिनी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उपक्रम राबवणे निश्चितच गरजेचं आहे. गावचा संपूर्ण परिसर फिरल्यानंतर आम्ही आलो ते या सुपो पळशी गावातील सुपोजी महाराज संस्थान श्री क्षेत्र पळशी सुपो या ठिकाणी. पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचं आदिवासी समाजाचं ग्रामदैवत म्हणून परिचित असलेले हे संस्थान तितकंच विलोभनीय आणि आतमध्ये आकर्षक अशा स्वरूपाचं आहे. ही प्रतिमा आहेत सुपो महाराज यांची. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात, आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि जडलेले आजार विकृती दूर होतात अशी नागरिकांची या ठिकाणी श्रद्धा आहे. म्हणूनच या ठिकाणी दर रविवारी आजच्या विशेष या बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो पळशी सुपो या गावात बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भामध्ये. आज आपण या ठिकाणी आहोत देवस्थान संस्थानमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि आपण बघत आहात या ठिकाणी अतिशय मनाला विलोभनीय अशी मूर्ती या ठिकाणी महाराजांची आपल्याला पाहायला मिळते. या मूर्ती संदर्भात भाविकांची काय श्रद्धा आहेत या मंदिरासंदर्भात आज आपण जाणून घेऊया येथील पुजारी यांच्याकडून. नेमकं काय सांगाल काका थोडंसं पुढे या थोडंसं काय सांगाल या संस्थानबद्दल काय आख्य काय आणि कशा पद्धतीने भाविकांची श्रद्धा आहे नितांत पद्धतीने आत्ताही आपण बघतो भाविकांची गर्दी या ठिकाणी आहे तर काय सांगाल? हे संस्थान फार पूर्वी जुनं आहे आणि लोकांचे इथे कोणतेही मनोकामना पूर्ण होतात जे काही इच्छा आहे ती पूर्ण होतात. इथे कोणी खाली हात जात नाही सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. तर मग जागृत देवस्थान असून भाविकांची खूप श्रद्धा आहे आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या ठिकाणी. तुमची काही मनोकामना पूर्ण झाली आतापर्यंत? आतापर्यंत म्हणजे मी जे मनात ठेवलं ते झालं माझ्या इच्छेप्रमाणे. अरे वा, माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. सुपू महाराजाच्या प्रेरणेने माझे पूर्ण काम होऊन राहिले आणि चांगला अनुभव 40 वर्षाचा अनुभव आहे माझा सुपू महाराजाचा. मी पिंपळगाव काळे येथे राहणार आहे. माझं नाव भास्करराव शंकरराव अवसार पाटील आहे. पिंपळगाव काळेचा राहणार आहे. मित्रांनो, सुपोपळशी या गावामध्ये आज आपण आलो आहोत सुपोजी महाराज या देवस्थान संस्थांच्या परिसरामध्ये आणि आपल्यासोबत या संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून या संस्थेंबद्दलचं जी काही आख्यायिका आहेत आणि भाविकांची जी श्रद्धा आहेत निष्ठा आहेत या संस्थांबद्दल देवस्थानबद्दल तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात ती माहिती घेणारच आहोत. सुपोपळशी या गावातील या संस्थांबद्दल जाणून घेऊया काकांकडून. काय सांगाल काका? सुपो संस्थान हे पौराणिक संस्थान आहे. आजपर्यंत त्याची कोणालाही माहिती नाही की व किती वर्षापासून आहे पण बरेचसे लोकांचा इथे श्रद्धा असल्यामुळे
जी काय आपल्या मनात असेल ती इच्छा इथं पूर्ण होते, त्यामुळे हे यात्रा चालू असते. त्यानंतर दर शनिवारी जे येणारे भाविक लोक आहेत त्यांची संस्थांमार्फत पूर्ण मोफत जेवणाची व्यवस्थासुद्धा होती. येणारे जे भक्त लोक आहेत सव्वा महिन्याकरता राहणारे त्यांच्यासाठी रूमसुद्धा असून त्यांना दररोज डेली संस्थेतर्फे जेवण असते एक टाईम. हा संस्थेचा नियोजित कार्यक्रम आहे. पण वर्षातून होणारे तीन उत्सव आहेत, चैत्र पौर्णिमा, त्यानंतर मागशुद्ध म्हणजे पौर्णिमा असते जे यात्रा होऊन गेली दांडी पौर्णिमेची, तीन उत्सव असतात. त्या तीन उत्सवात मोठा ज्ञानेश्वरी सप्ताह असतात, मोठे मोठे सप्ताह इथं असतात. पुरातन संस्थान आहे मित्रांनो. एम एस बिंदासच्या आजच्या या विशेष भागामध्ये बिंदास सरपंच या कार्यक्रमात आज आपण पळशी सुपो या गावात आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत सरपंच रिंकीताई जमरा, त्याचसोबत त्यांचे पती देखील आपल्यासोबत आहेत. दादा काय नाव आपलं? उदिराम जमरा. उदिरामजी आपल्यासोबत आहेत पळशी सुपो या ग्रामपंचायत अखत्यारीत असलेल्या कामासंदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहेत. बिंदास सरपंच होऊन या गावासाठी त्यांनी कशा पद्धतीने काम केलं त्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, कुठली कुठली कामं तुमच्या निवडून आल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये तुमच्या अंतर्गत करण्यात आली काय सांगाल? सिमेंट रस्ते बांधले आणि दलित वस्तीत काम केलं, पाण्याची टाकी आणली. आता त्यात चालू आहे काम, काँग्रेस रस्ते चालू आहे केले आहे, ग्रामपंचायतचे आवारात काम केले. म्हणजे गावाअंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामं यांनी केलेली आहेत, त्यासोबतच गावातील आणखी काही सिमेंट रस्त्याची कामं सुरू आहेत आणि आपण आता जो जलाशय बघितला ते देखील कृषी विभागाच्या अंतर्गत यांनी मंजूर केला आहे. आपल्यासोबत सरपंचपती आहेत उदिरामजी, त्यांनाही विचारूया. या सगळ्या कामामध्ये त्यांचं मोलाचं योगदान या गावासाठी लाभलं आहे आणि आदिवासी भागामध्ये विकास करणं खरं तर खूप खडतर गोष्टी आहे ही आजच्या प्रवासामध्ये आज आम्हाला पाहायला मिळालीत. उदिरामजी काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला अडचणींचा सामना करत या गावासाठी त्यांना सहकार्य करत कामं करावी लागतात? आपल्या गावामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात, पण ते त्याला हे जसं त्याला सांभाळून लोकांचे सहकार्य करून त्याची जी काही समस्या असतील त्यांना पुरावा देऊन ते काम करून घेण्यात येत असते. म्हणजे जसं की बा 14 एकर सिमेंट रस्ते, दलित रस्ते, पाण्यासाठी पिण्याची व्यवस्था, पाण्याची टाकी झालेली आहे, घट्टू झालेले आहेत, म्हणजे तार कंपाऊंड झालेले, शाळेले कंपाऊंड झालेले आहेत, अशा प्रकारे 14 एकरच्या 30 लाखाची कामं यंदा झालेली आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली की जेव्हा तुमच्या या गावामध्ये तुम्ही कामं करतायत आदिवासी भाग म्हणून, तुमची मागणी आहे की या गावाला आदिवासी गावाचा एक दर्जा मिळायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला अजून विकास कामं करता येतील, तर त्यासाठी तुम्ही काय कुठल्या पद्धतीने पाठपुरावा केला? आम्ही ना आमच्या हे जे गाव आदिवासी गाव वस्ती आहेत त्यांच्यासाठी आम्ही ना तहसीलदाराला, तहसीलदार, VDO, SDO म्हणजे कलेक्टर साहेबांना पत्र पाठवलेलं होतं, परंतु त्याचं पाठपुरावा न झाल्याकारणानं आज तो गाव उजाळमध्ये पडलेला आहे आणि ते गाव घोषित आदिवासी गाव घोषित होईल नाही. मित्रांनो, आदिवासी गाव घोषित झाल्यानंतर या गावाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो. शासकीय स्तरावरती ज्या ज्या योजना, जे जे प्रकल्प राबवले जातात त्या प्रकल्पांमध्ये आदिवासी गावांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. या ठिकाणची दुर्दैवी गोष्ट अशी की गावं आदिवासी येत असूनसुद्धा या गावांचा समावेश आदिवासी गावांत करण्यात आला नाही, त्यामुळे बहुतांश गावे या ठिकाणी पळशी सुपोसारखी असतील, ग्रुप ग्रामपंचायतीची गावे असतील, आजही पर्यंत पाठपुरावा आय मीन म्हणजे आमच्या स्तरावरून ग्रामसभेतून म्हणजे जसं ठराव घेतलेला आहे तसंच आम्ही पंचायत समिती आमदार साहेब, आपले तहसीलदार साहेबांनी, UDO साहेबांना यांचा पूर्ण पाठलेख केलेला आहे, परंतु ते होतीन पाठवलं असं म्हणतात आणि ते आजपर्यंत आमचं काम ते पूर्ण झालेलं नाही. मित्रांनो, या ठिकाणी मोठी शोकांतिक आहेत. बड्या देड्या लोकांना या ठिकाणी, मोठ्या नेत्यांना चांगल्या पद्धतीचं स्थान दिलं जातं. मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जाते. त्यांचा शब्द म्हणजेच रामबाण अशा पद्धतीने शासकीय अधिकारी पाहतात. मात्र या आदिवासी समाजातील या दुःखितांना न्याय का मिळत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका महाराष्ट्रात आज पाहायला मिळते. प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या या गावाला दर्जा मिळाला नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेकदा त्यांना धुडकून लावलेत. ही सगळ्या गोष्टी आहेत या पळशी सुपो गावाच्या
सरपंचांच्या. आपल्यासोबत होत्या आजच्या या कार्यक्रमामध्ये रिंकीताई जमरा यांच्यासोबत. आज आपण चर्चा केली, त्यांचे पती आहेत आज उदिराम जमरा यांच्यासोबत आपण आज मुख्य विषयावरची चर्चा केली. मित्रांनो, मी प्रवीण भाडेत या कार्यक्रमात इथंच थांबण्याची वेळ झाली. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत, बिंदास सरपंचासोबत, आणि बिंदास झालेली कामांचा आढावा घेऊन. मी प्रवीण भाडेत आपली रजा घेतो. कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत राहा एम एच बिंदास न्यूज. धन्यवाद. महत्त्वाची सूचना. कार्यक्रमात दर्शवण्यात आलेली माहिती संबंधित सरपंच तथा प्रतिक्रिया देणारे नागरिक यांच्या संवाद तसेच मार्गदर्शनातून दाखवण्यात येते. या कार्यक्रमात दर्शवण्यात आलेली माहिती वार्तांकने संबंधित पाहुणे यांच्या वर्णनावरून प्रदर्शित केली जाते. विकास कामांबद्दल सत्य असत्याचे टीम बिंदास समर्थन करत नाही. चुकीचा शब्दप्रयोग दृश्य यांचा व्यक्तिगत जीवनाशी संबंध येत असेल तर तो मात्र योगायोग समजावा.